नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेप्लम टॉप बघणार आहोत 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठी. आणि मागील व्हिडिओमध्ये मी सर्क्युलर प्लाझो जॉर्जेटचा विथ अस्तर हा व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला आहे आणि त्यावरच मी हे टॉप बनवणार आहोत. तर 1 मीटर मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि 80 सेंटीमीटर जे आहे 80 सेंटीमीटरला पण खूप कमी असं मी अस्तर घेतलेलं आहे. सगळ्यात आधी टॉप पार्टच्या मापाने मी 2 फोल्डमध्ये अशा प्रकारे कापड घेऊन घेतलेला आहे. वर मार्जिनची मी अशा पद्धतीने लाईन देखील ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. शोल्डर मी इथे 4.5 इंच घेत आहे. अशा पद्धतीने इथे 4.5 इंचावरती मार्क करायचं आणि 1.5 इंच ऑनफोल्डच्या साईडने मी अशा पद्धतीने इथे मार्क केलेलं आहे. आता 5 इंचावरती आपल्याला आर्महोलसाठी मार्क करायचं आहे. इथे बघा, 5 इंचावरती मार्क केलं इथे. अशा पद्धतीने इथे मी मार्क करून घेतलेला. आता चेस्टचा आपला 4th पार्ट टाकायचा आहे. आपल्याला चेस्ट आणि प्लस त्यामध्ये 3 इंच ॲड करायचे आहे आणि त्याचा 4th पार्ट करायचा आहे. म्हणजेच एक्स्ट्रा कसं कोणतंही आपल्याला लूजिंग ॲड करायचं नाही आहे. इथे कमरेचा माप देखील मी अशाच पद्धतीने टाकले आहे. वेस्ट प्लस 3 / 4 अशा पद्धतीने कोणताही तुमचा साईज असो याच पद्धतीने आपल्याला जे आहे मार्किंग करायचं आहे. आणि मी इथे बघा 1.5 इंच जे आहे मी मार्जिन ठेवलेली आहे आणि त्या मार्जिनला देखील मी ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे बघा, स्ट्रीप जे आहे ते आपण 2.5 इंचाची आपण स्ट्रीप रेडी करणार आहोत. आणि 2.5 इंच आपला आपल्या जी आहे फ्रंट गळ्याची लांबी आणि मागच्या गळ्याची देखील लांबी मी 2.5 इंच ठेवणार आहे. ठीक आहे, तुम्हाला जर एक्स्ट्रा ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. इथे बघा, ऑनफोल्डच्या साईडने मी अशा पद्धतीने मार्क देखील करून घेतलेला आहे. आणि इथे आपल्याला स्ट्रीप 1 इंचाची ठेवायची आहे ते बघायचं आहे. माझी रेडी स्ट्रीप जी आहे ती मला 1 इंचाची हवी आहे. 1/2 इंच मला इकडल्या साईडने, इथे बघा 2 इंच मी इथे मार्क करून घेतलेलं आहे ऑनफोल्डच्या साईडने. आणि इथे 1/2 इंच आणि इथनं आणखी जे आहे ते मी इथे 2 इंचावरती ड्रॉ करून घेतलेलं आहे. 1/2 इंच इकडनं आणि 1/2 इंच इकडनं आपलं शिलाईमध्ये जाणार आणि 1 इंचाची आपली स्ट्रीप रेडी राहणार. आणि अशा पद्धतीने आपल्याला आर्महोलचा जे आहे तो शेप देऊन द्यायचा आहे. कोणत्याही साईजसाठी तुम्हाला असंच करायचं आहे. आणि आर्महोल ड्रॉ करताना चेस्ट डिवायडेड बाय 6 + 1 इंच किंवा 1/2 इंच आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलं आहे. 2.5 इंचाची आपली स्ट्रीप येणार. आणि इथे टॉप पार्टची आपल्याला लांबी टाकायची आहे. टॉप पार्टची लांबी जी आहे ती माझी 9 इंचाची आहे. त्यात मी 1 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे. म्हणजेच 10 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे. आता आणखी एक मी 2 फोल्डमध्ये कापड केलेलं आहे. आणि इथे आपण बॅक साईडने चेन लावणार आहोत. तर चेन लावायसाठी आपल्याला जे आहे 1/2 इंच जे आहे समोर जागा ठेवायची आहे आणि 1/2 इंच सोडून आपल्याला ॲज इट इट असं कट करून घ्यायचं आहे. मागचा आणि पुढचा गळा आपण सेम ठेवणार आहोत. इथे बघा, अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तर अशा पद्धतीने जे आहे मी कट करून घेतलेलं आहे. हे बघा, हा कापड असा स्ट्रेच होतो तर व्यवस्थित सेट करून आपल्याला स्टिच लावायची आहे. आता इथे बघा, हा खालची जी आहे ती बॉर्डर आहे. आपल्याला आपलं जे एवढं म्हणजे आपल्याला टॉप आहे याची बॉर्डर इथे बघा 9 इंच आहे. तर मी इथे 10 इंच घेईल आणि 9 इंच आपलं टॉप पार्ट जे आहे ते रेडी राहील. टोटल टॉप जे आहे ते आपलं 18 इंचाचं आहे. तर अशा पद्धतीने मी दोन्ही बॉर्डर जे आहे त्या कट केल्या. मागच्या साईडने प्लेन येईल आणि समोरून जे आहे आपलं वर्कवालं जे आहे ते बॉर्डर येणार. आणि आता आपल्याला इथे स्ट्रीपची देखील कटिंग करून घ्यायची आहे. इथे बघा, स्ट्रीप जी आहे ती आपल्याला 6 इंच ठेवायची आहे आणि अशी जी आहे 1 इंच 2 इंच जे आहे आपलं 1 इंच आपल्याला बाहेर दाखवायचा, 1 इंच आतमध्ये जाणार आणि 1/2 इंच इकडनं तिकडनं फोल्ड. म्हणजेच इथे 3 इंच पूर्ण अशी रुंदी आणि 6 इंच लांबी अशी स्ट्रीप घेतली, त्याला शिलाई लावून घेतली आणि कापड पलटवून घेतलेला आहे. आता इथे बघा, हा अस्तर आहे. अस्तरवरती अशा पद्धतीने जे आहे आपल्याला स्ट्रीप ठेवायची आहे. इथे बघा, अशा पद्धतीने स्ट्रीप बघायची आहे. तुम्हाला मागचा आणि पुढचा भाग चेक करायचा आहे. आणि इथे शेवटी आपलं आपण जिथून कट टू कट कट केलं होतं तिथे 1/2 इंच सोडायचं आहे. आणि 1/2 इंच सोडून आपल्याला इथे अशा प्रकारे स्ट्रीप जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळी घुमत जी आहे ती शिलाई लावून घ्यायची आहे. इथे बघा, शिलाई लावून घेतली, छोटे छोटे कट्स देखील लावून घेतले आणि मी ही स्ट्रीप इझिली काढून देखील घेतली. तुम्ही इथे बघू शकता किती परफेक्ट आपली जी आहे ती फिनिशिंग आलेली आहे. आता आपल्याला बॅक साईडने देखील अशाच पद्धतीने स्ट्रीप लावायची आहे. तर इथे बघा, खाली अस्तर ठेवायचं आहे, मधात स्ट्रीप ठेवायची आहे आणि वरती जे आहे ते मेन फॅब्रिक ठेवायचं आहे. इथे बघा, टॉप पार्ट आपला सरळ राहील, सरळवरती आपलं उलट जे आहे ते आपलं मेन फॅब्रिक राहील आणि त्यानंतर जे आहे आपले अस्तर राहील, स्ट्रीप आणि अस्तर.
अशा पद्धतीने ठेवून जी आहे ती इथे स्टिच लावून घ्यायची आहे आणि दोन्ही पार्ट्स असे रेडी करायचे आहे. तर इथे बघा, इथे स्टिच आहे ती लावून घेतली, एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं आणि छोटे छोटे कट्स देखील आपल्याला इथे लावून घ्यायचे आणि नंतर कापड जो आहे तो आपला पलटवून घ्यायचा. अशा पद्धतीने मी कापड पलटवून घेतलेला आहे. आता आपल्याला जे आहे वेस्टच्या मापानुसार आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहे कापडाला. इथे बघा, अर्धा इंच इथे एक्स्ट्रा ठेवलेलं होतं चेन लावायसाठी, ते कापड देखील आपल्याला एक्स्ट्रा उरलेलं कट करून घ्यायचं आहे आणि खाली देखील शिलाई लावून घ्यायची आहे. इथे बघा, शिलाई मी लावून घेतली, एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे आणि इथे रिचेक करून घेतलेलं आहे. आता इथे बघा, फ्रंट साईडने आपल्याला पेपलम लावायचे आहे म्हणजेच प्रिल. तर मी टॉप पार्टच्या मापानुसार जे आहे याला छोट्या छोट्या प्लीट्स जे आहे त्या टाकून घेतलेल्या आहे आणि अशा पद्धतीने इथे आधी सगळ्यात आधी जे आहे अटॅच करून घ्यायचं आहे. इथे बघा, अशा पद्धतीने फ्री फ्रंट साईडने जे आहे प्लीट्स अटॅच करून घेतलेलं आहे. आता आपल्याला बॅक पार्टला अटॅच करायचं आहे. तर बॅक पार्टला इथे बघा, इथे छान आपली फिनिशिंग आलेली आहे आणि इथे बघा बॅक पार्टला आपल्याला अटॅच करताना मी याचं सेंटर काढलं, म्हणजे मागच्या लेअरचं सेंटर काढलं, सेंटरमधून कट लावला आणि नंतर मी छोट्या छोट्या प्लीट्स टाकून घेतलेल्या आहे. म्हणजे चेन लावताना आपला कट येईल तिथे, तशा पद्धतीने जे आहे मी इथे प्लीट्स टाकून कट लावून घेतलेला आहे. इथे देखील मी अशा पद्धतीने जे आहे अटॅच करून घेतलेला आहे खालच्या प्लीट्स. आणि आता आपल्याला इथे साईड फिटिंग आणि चेन लावायची आहे. तर सगळ्यात आधी जे आहे तुम्ही इथे साईड फिटिंग देखील करू शकता किंवा डायरेक्टली जे आहे ते प्लीट्स देखील टाकू शकता, सॉरी चेन देखील लावू शकता. अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं, रिचेक केलं आणि नंतर मी जे आहे फिटिंगची शिलाई लावली आणि साईडने खाली जो कापड आहे तो डबल फोल्ड करून स्टिच लावला आणि अशा पद्धतीने चेन लावली आणि सुंदर ड्रेस आपला रेडी झाला. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट देखील नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.